विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातवं प्रकरण निर्देशक भूमिती म्हणजेच कोऑर्डिनेट ज्योमेट्री बद्दल माहिती पाहूया। आता ही सर्वांना ग्राफ पेपर दिसत असेल, आलेख पान। या ग्राफ पेपरवर या तुम्हाला आडवी आणि उभी रेख दिसते। आडवी जी रेषा आहे याला एक्स अक्ष म्हणायचं आणि उभी रेषा याला वाय अक्ष म्हणायचं। आता हे सर्व दिसणारे एक्स अक्षावरील बिंदू आणि वाय अक्षावरील बिंदू। आता या दोन रेषांमुळे या आलेख कागदाचे चार भाग झालेले दिसतात, एक दोन तीन आणि चार। प्रत्येक भागाला चरण असं म्हणायचं, पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण। घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने येतो आपण। आता पहिल्या चरणात एखादा बिंदू घेतलात, समजा या ठिकाणी बिंदू घेतलात, इथून तुम्ही एक्स वर आलात तर तुम्हाला दोन, धन दोन, आणि इथून तुम्ही वाय अक्षावर आलात तर तीन मिळतात। म्हणजे ज्या बिंदूचे निर्देशक दोन आणि तीन दिलेले आहेत म्हणजे दोन्ही धन आहेत, ते पहिले चरण। आता आपण इथं येऊया, हा एक इथं बिंदू घेतला। आता याच्यावरून आपण जर पाहिलं तर पहा, हा एक बिंदू घेतला, पहिले एक्स वर या ऋण सहा मिळाले म्हणजेच पहिला ऋण मिळेल, आणि इथून वायावर आला तर धन मिळेल। म्हणजे एक्स ऋण असेल आणि वाय धन असेल तर तो बिंदू नेहमी दुसऱ्या चरणात असतो। आता इथं एक बिंदू घेतला आपण, पहा पहिला एक्स वर चला ऋण आठ मिळाले, आणि इथूनच पुन्हा वाय वर चला ऋण एक मिळाला। म्हणजे दोन्ही निर्देशक जर ऋण असतील तर तो बिंदू तिसऱ्या चरणात असतो। चौथ्या चरणात या ठिकाणी आलात, इथून एक्स वर लंब काढा, धन दोन मिळाले म्हणजे हे एक्सचा निर्देशक धन असतो। इथून वाय वर या, ऋण दोन मिळाले, वाय निर्देशक ऋण, म्हणजेच एक्स धन असेल आणि वाय निर्देशक ऋण असेल तर तो बिंदू चौथ्या चरणात असतो। काही बिंदू अक्षावरी असतात, पहा आता जर इथं बिंदू घेतला आपण, त्याचा एक्स निर्देशक तीन, याच्यावरून वाय वर जर लंब काढला तर शून्य या ठिकाणी, तो म्हणजे तीन शून्य म्हणजेच वाय निर्देशक शून्य असेल। इथं घेतलात, हा सहा आहे, सहा इथून वाय वर लंब काढलात की शून्य मिळतो। म्हणजे ज्या वेळेला वाय निर्देशक शून्य असतो, असे बघा, ज्याचा वाय निर्देशक शून्य असतो असा प्रत्येक बिंदू हा एक्स अक्षावरच असतो। आता वाय अक्षावर जाऊया, पहा आपण ही जी युग्मित जोडी लिहायची असते ही आपण नेहमी पहिला एक्स बिंदूचा निर्देशक मग वायचा असा लिहायचा असतो। म्हणून या ठिकाणी आता पहिला एक्सचा निर्देशक लिहिण्यासाठी आपण सरळ इथून एक्स अक्षावर या, इथे मिळाला शून्य आणि वायचा निर्देशक आहे चार, म्हणजे शून्य चार, म्हणजे एक्स निर्देशक शून्य। मग कुठेही बिंदू घ्या, इथं घेतलात, इथून एक्स अक्षावर आलात तर शून्य आणि वजा दोन। म्हणजे ज्या वेळेला एखादा निर्देशक शून्य असेल तर तो बिंदू अक्षावर असतो, जर एक्स निर्देशक शून्य असेल तर वाय अक्षावर, आणि वाय निर्देशक शून्य असेल तर तो एक्स अक्षावर असतो, हे आपल्याला माहिती मिळते। सराव संच 7.1 पाहूया। खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा। या ठिकाणी ए ऋण तीन आणि दोन, ऋण तीन आणि दोन, पहा आपण पाहिलेल्याप्रमाणे जर एक्स ऋण असेल आणि वाय धन असेल तर तो दुसऱ्या चरणात येतो। बी बिंदू दिलेले पाच ऋण दोन, वजा पाच वजा दोन, म्हणजे ऋण पाच ऋण दोन, जर दोन्ही निर्देशक ऋण असेल तर तो तिसऱ्या चरणात असतो। नंतर के बिंदू दिलेले 3.5 1.5, तो पूर्णांकात असेल अपूर्णांकात असेल आपण त्याची चिन्ह पाहिजे आहेत, याचे दोन्ही चिन्ह धन आहेत म्हणून तो पहिल्या चरणात आहे। डी याचे हे दोन्ही निर्देशक एक्स आणि वाय निर्देशक धन आहेत म्हणून तो पहिल्या चरणात आहे। पाय ई बिंदू हे दोन्ही निर्देशक धन आहेत म्हणून तोही पहिल्या चरणात आहे। या ठिकाणी पहा एक्स धन आहे आणि वाय ऋण आहे, एक्स धन असेल आणि वाय ऋण असेल तर एफ हा बिंदू चौथ्या चरणात येतो, पहा चौथ्या चरणात। त्याच्यानंतर जी, जी मध्ये सुद्धा पुन्हा एक्स धन आहे आणि वाय ऋण आहे, पुन्हा चौथे चरण। आता आपण पाहिलं होतं एच बिंदू याचे निर्देशक शून्य आणि ऋण पाच आहेत,
मग आता एक्स ऋण आहे याचा अर्थ तो वाय अक्षावर असेल, म्हणून एच हा बिंदू पहा आपल्याला वाय अक्ष, एक्स निर्देशक शून्य आहे. दुसरा पहा एम 12 शून्य, याचा वाय निर्देशक शून्य आहे. जर वाय निर्देशक शून्य असेल असा बिंदू एक्स अक्षावर असतो. 09 एक्स निर्देशक शून्य आहे म्हणतो वाय अक्षावर येतो. पी 0.5 एक्स शून्य असल्यामुळे वाय अक्षावर येतो. आणि शेवटी क्यू हा बिंदू दिलेला आहे ऋण 7 ऋण 3, दोन्ही ऋण आहेत म्हणून तो तिसऱ्या चरणात येतो. प्रश्न क्रमांक 2, खालील बिंदू कोणत्या चरणात असतील ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत तो पहिल्या चरणात. दुसरा प्रश्न आहे, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत ते तिसऱ्या चरणात येतात. ज्यांचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण आहे असा बिंदू चौथ्या चरणात येतो. आणि ज्यांचा एक्स निर्देशक ऋण आहे आणि वाय निर्देशक धन आहे असा बिंदू हा दुसऱ्या चरणात येतो. हा पुढचा प्रश्न, खालील बिंदू स्थापन करा एल ऋण 2 4. मग आपण एल पाहूया, या ठिकाणी ऋण 2 4 म्हणजे एक्स ऋण आणि वाय धन, म्हणजेच तो दुसऱ्या चरणात येतो माहिती आहे. मग दुसऱ्या चरणात आपण पहिला एक्सचा निर्देशक शोधा ऋण 2 ऋण 2 ऋण 2 आणि 4, हा बिंदू मिळाला आपल्याला एल. एम पहा 5 6, म्हणजे दोन्ही धन म्हणजे पहिल्या चरणात जायचं आपल्याला, तर पहिला 5 वर जायचं आणि इथून वरती 6 पर्यंत यायचं, मग आपल्याला तो बिंदू मिळेल. पुढे पहा एन ऋण 3 ऋण 4, दोन्हीही ऋण असल्यामुळे तो तिसऱ्या चरणात येतो. म्हणून तिसऱ्या चरणात जाण्यापूर्वी एक्सचा निर्देशक पहा ऋण 3 आहे, पुन्हा ऋण 3 वरून खाली चला, हा ऋण 3 ऋण 4 हा एन बिंदू मिळतो. पी 2 ऋण 3 पहा वाय ऋण आहे, म्हणजे वाय ऋण आहे याचा अर्थ तो इथं असेल किंवा इथं असेल, परंतु त्याचा एक्स निर्देशक धन दिलेला आहे म्हणजेच तो चौथ्या चरणात येतो. चौथ्या चरणात पहा पी एक्सचा निर्देशक 2 आहे, म्हणून 2 वरून खाली या, 2 आणि वजा 3 हा पी बिंदू मिळतो. नंतर क्यू बिंदू 6 आणि वजा 5, एक्स धन आहे आणि वाय ऋण आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला यावं लागेल 6 वर यायचं आणि इथून ऋण 5 पर्यंत खाली यायचं, म्हणजे तो बिंदू आपल्याला इथं कुठेतरी खाली मिळतो. त्यानंतर एस 7 0 पा, जर एखादा निर्देशक शून्य असेल तर तो अक्षावर येतो. याचा एक्स अक्ष पा वाय निर्देशक शून्य आहे, वाय निर्देशक शून्य असेल तर तो एक्स अक्षावर येतो. पण एक्स धन आहे की ऋण आहे, धन, म्हणून तो वाय अक्षाच्या उजव्या बाजूला एक्स अक्षावर 7 0 इथं मिळतो. पुढे 0 ऋण 5, आता या ठिकाणी एक्स निर्देशक शून्य आहे म्हणून तो वाय अक्षावरील बिंदू आहे. पण वायचा कोणता आहे, धन आहे की ऋण आहे, ऋण आहे, म्हणून तो या ठिकाणी तुम्ही खाली आलात तर पहा वाय अक्षावर ऋण 5 या ठिकाणी तो बिंदू मिळेल. आणि अशा रीतीने हे बिंदू आपल्याला आलेख पानावर दाखवता येतात. आलेख कागदावर A3 0 B3 3 0 C 0 3 हे बिंदू स्थापन करा. ए बी व बी सी जोडा, कोणती आकृती मिळते ते पहा. आता आपण A3 0 तयार करूया. पहिला हे आलेख कागद आहे हा आपल्याला माहिती आहे. आता 0 3 हा अक्षावरचा बिंदू आहे, वाय निर्देशक 0 आहे म्हणतो एक्स अक्षावर येणार. पहा हा मिळालेला ए बिंदू आणि याचे निर्देशक 3 0. दुसरा आहे 3 3, दोन्ही धन आहेत म्हणजे तो पहिल्या चरणात येणार. हा पहिल्या चरणातील बिंदू हा 3 आणि इकडे 3 आणि नंतर 0 3, एक्स निर्देशक 0 आहे म्हणतो वाय अक्षावर येणार आहे. पहा एक्स निर्देशक 0 आहे म्हणतो वाय अक्षावर 3. आता ही आकृती आपल्याला तिन्ही बिंदू जोडले तर कोणती आकृती तयार होते ते विचारलेलं आहे. तर पहा या ठिकाणी तयार होणारी आकृती जी आहे ही, या ठिकाणी तयार होणारी आकृती काटकोन त्रिकोण आहे, लक्षात ठेवा. पहा ए बी सी ही तयार होणारी आकृती काटकोन त्रिकोण आहे. प्रश्न क्रमांक 2,
वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाची डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण द्या. पहा वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील वाय अक्ष पहा हा वाय अक्ष आहे त्याच्या डावीकडील 7 एकक अंतरावर पहा 7 एकक अंतरावर रेषेचे समीकरण लिहा. ज्या वेळेला वाय अक्षाला समीकरण दिलेली रेषा वाय अक्षाला समांतर असते त्यावेळेला त्याचं समीकरण एक्स बरोबर लिहायचं असतं. एक्स बरोबर ए या स्वरूपात एक्स बरोबर आणि हे स्थिर म्हणजे या ठिकाणी ऋण 7 या बिंदूतून गेलेले आहे म्हणून एक्स बरोबर ऋण 7 हे त्या रेषेचे समीकरण झाले. एक्स अक्षाला समांतर पहा एक्स अक्ष आहे या एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली म्हणजे हा एक पहा एक्स अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर 5 एकक अंतरावर हा एक्स अक्ष आहे आणि 5 एकक अंतर 1, 2, 3, 4 आणि 5 5 एकक अंतरावर असणाऱ्या रेषेचे समीकरण. जर एक्स अक्षाला समांतर असेल तर रेषेचं समीकरण वाय बरोबर बी या स्वरूपाचं असतं. वाय बरोबर बी म्हणजे या एक्स अक्षाला समांतर जाणारे वाय बरोबर कोणत्या बिंदूतून गेलेले ऋण 5 किती अंतरावर आहे एक्स पासून ऋण 5 म्हणून 5 अंतरावर आहे आणि रेषेच्या खालच्या बाजूला आहे म्हणून वाय बरोबर ऋण 5. आता तिसरं उदाहरण आहे क्यू ऋण 3 ऋण 2 हा बिंदू वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे. पहा वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर ऋण 3 ऋण 2 हा बिंदू आहे तर त्या रेषेचे त्या रेषेचे समीकरण लिहा म्हटले. लक्षात घ्या वाय अक्षाला समांतर असणारा वाय अक्षाला समांतर म्हणजेच एक्स बरोबर समीकरण येणार. एक्स कोणता बिंदू आहे ऋण 3 म्हणून एक्स ऋण 3 पहा हा बिंदू आहे 3, 2 ऋण 3 ऋण 2 परंतु तो असं म्हटलेलं आहे की वाय अक्षाला समांतर आहे. जर वाय अक्षाला समांतर असेल तर समीकरण एक्स बरोबर असते म्हणून आपण एक्स बरोबर घेतले. एक्सच्या कोणत्या बिंदूतून गेलेले आहे ऋण 3. पुढचा उदाहरण पुढचा प्रश्न आहे वाय अक्ष आणि रेषा एक्स बरोबर ऋण 4 हा वाय अक्ष हा वाय अक्ष आहे आणि एक्स बरोबर ऋण 4 वाय अक्षाला समांतर असणारी रेषा म्हणजेच ऋण 4 इथे पहा ही रेषा इथून जात गेली असती तर ऋण 1 इथून गेली असती तर एक्स बरोबर ऋण 2 ऋण 3 ही ऋण 4 एक्स बरोबर ऋण 4 या रेषा समांतर आहेत तर त्या दोन रेषांमधील अंतर काढा. तर त्या दोन रेषांमधील अंतर पहा हा वाय अक्ष आहे आणि हा एक्स अक्ष आहे त्याच्यातील लंबांतर म्हणजेच अंतर 0, 1 एकक, 2 एकक, 3 एकक आणि 4 एकक म्हणजे 0 वजा वजा 4 मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजेच अंतर किती मिळतं आपल्याला 4 एकक. उदाहरण 6 खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख एक्स अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख वाय अक्षाला समांतर आहेत ते लिहा. या ठिकाणी आपल्याला 4 समीकरणं दिलेली आहेत एक्स बरोबर 3 वाय वजा 2 बरोबर 0 एक्स अधिक 6 बरोबर 0 आणि वाय बरोबर वजा 5. या ठिकाणी पहा हा आलेख कागद आहे हा वाय अक्ष आहे आणि या ठिकाणी एक्स अक्ष आहे. त्याच्यात पहिलं समीकरण दिलेलं आहे एक्स बरोबर 3. आता या ठिकाणी पहा एक्स अक्षा समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण वाय बरोबर ए या स्वरूपाचे असते एक्स अक्षा समांतर. मग आता याच्यामध्ये पहा वाय वजा 2 बरोबर 0 आणि वाय बरोबर वजा 5 हे एक्स अक्षा समांतर असल्यामुळे त्यांचं समीकरण वाय बरोबर ए या स्वरूपात असते म्हणून वाय वजा 2 बरोबर 0. आता हवं तर तुम्ही वजा 2 या बाजूला आलात तर वाय बरोबर 2 पण होऊ शकतात म्हणजे वाय वजा 2 बरोबर 0 आणि वाय बरोबर वजा 5 या समीकरणांचे आलेख एक्स अक्षाला समांतर आहेत. पहा वाय बरोबर ए वाय वजा 2 आता एक्स अक्षाला समांतर असणारा पहा एक्स अक्ष आहे आणि वजा एक्स वजा 2 बरोबर 0 म्हणून वाय बरोबर 2 वाय बरोबर 2 म्हणजे आता इथून पहा ह्या 2 या बिंदूतून जाणारी ही वाय वजा 2 ची रेषा आहे. दुसरा पहा वाय वजा 5
म्हणजे हे सुद्धा रेषेचे समीकरण वाय बरोबर ए या स्वरूपाचे आहे. ए म्हणजे स्थिर पद. म्हणून एक्स अक्षाला समांतर बघू कोणत्या बिंदूतून वायच्या ऋण पाच. पहा वायचा हा वाय अक्ष आहे, ऋण पाच मधून जाणारी रेषा एक्स अक्षा समांतर आहे. त्यानंतर वाय अक्षा समांतर असणारी रेषा, आपण एक्स अक्षा समांतर पाहिजे, वाय वजा दोन बरोबर शून्य आणि वाय वजा पाच वाय बरोबर वजा पाच हे दोन्ही आलेख पाहिले. आता एक्स अक्षा समांतर असणारे वाय अक्षा समांतर असणारे रेषेचे समीकरण, जर वाय अक्षाला समांतर असेल तर रेषेचे स्वरूप असतं एक्स बरोबर बी. बी हा कुठलाही स्थिरांक असेल, दोन तीन स्थिर संख्या असेल, एक छेद दोन असेल, एक छेद तीन असेल, पाच छेद तीन असेल, किंवा फक्तच 12, 13, 4, 5 या पूर्णांक संख्या किंवा अपूर्णांक संख्या, या एक्स बरोबर बी म्हणजेच बी ही कुठल्याही प्रकारची संख्या घेता येईल आपल्याला. या ठिकाणी पहा एक्स बरोबर बी आणि या ठिकाणी समीकरण दिलेत एक्स बरोबर तीन म्हणजेच रेषेचं समीकरण आहे एक्स बरोबर बी. मग आता या ठिकाणी पहा एक्स बरोबर तीन वाय अक्षाला समांतर असणारी, वाय अक्षाला समांतर हा वाय अक्ष आहे आणि एक्स बरोबर तीन पहा काय येणार, एक्स बरोबर तीन म्हणजेच एक धन आहे त्यामुळे वाय अक्षाला वाय अक्षाच्या उजव्या बाजूला ही रेषा मिळेल. हे पहा ही जी रेषा आहे एक्स बरोबर तीन असा आलेख त्या ठिकाणी रेषेजवळ लिहायचा असतो. एक्स बरोबर एक्स अधिक सहा बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर वजा सहा होतील. आता वाय अक्ष समांतर आहे, हा वाय अक्ष आहे समांतर डाव्या बाजूला जायचं आणि ऋण सहावर जायचं, हे ऋण सहा इथं मिळालं. आता रेषेचं ही रेषा समांतर आहे वाय अक्षास, हे पहा ही वाय अक्षास समांतर आहे. आणि अशा रीतीने आपल्याला चारच्या चारी उदाहरण दाखवता येतील. उदाहरण सात, आलेख कागदावर ए दोन तीन बी सहा वजा एक आणि सी शून्य पाच हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एक रेषीय असतील तर त्यांना समावणारी रेषा काढा. ही रेषा एक्स अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेद ते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. आता एक खूप छान पद्धतीने आपल्याला पाहता येईल. पहा आता ए चे दोन्ही निर्देशक धन आहेत म्हणून तो पहिल्या चरणात येतो. मग पहिला निर्देशक एक्स चा असतो म्हणून इथून दोन वर चला आणि पहिल्या चरणात असेच पुढे सरका. म्हणजे हा ए बिंदू मिळाला आपल्याला. पहा त्याचा एक्स निर्देशक दोन आहे, वाय निर्देशक तीन आहे. बी सहा वजा एक. आता वाय निर्देशक शून्य असणारा हा इथे तिसरे चरण आणि चौथे चरण, पण तिसऱ्या चरणात दोन्ही ऋण असतात आपल्याला माहिती आहे. म्हणून एक्स धन आणि वाय ऋण म्हणजे चौथ्या चरणात आपण पाहायचं. आता चौथ्या चरणात जाताना पहिला सहावर जायचं आहे, हे सहावर आणि नंतर वजा एक. पाच इथं आहेत सहा, सहावरून वजा एक वर आलात. त्याच्यानंतर सी शून्य पाच याचा अर्थ आहे कोणताही एखादा निर्देशक शून्य असेल तर तो अक्षावर येणारा बिंदू असतो. या ठिकाणी एक्स निर्देशक शून्य आहे याचाच अर्थ तो वाय वाय अक्षावर येणारा बिंदू आहे. पहा वाय अक्षावर शून्य पाच, कारण वाय अक्षावर सर्व एक्सचे निर्देशक शून्य असतात आणि एक्स अक्षावर वायचे सर्व निर्देशक शून्य असतात, याचाच वापर आपण या ठिकाणी केलेले आहेत. पुढे काय म्हटले, जर बिंदू एक रेषीय असतील तर, एक रेषीय म्हणजे हे दिलेले तिन्ही बिंदूंना समावणारी, किंवा चार बिंदू दिलेले आहेत या चार बिंदूंना समावणारी एकच रेषा असेल तर ते बिंदू एक रेषीय आहेत असं म्हणतात. आणि या ठिकाणी त्या चारही बिंदूतून गेलेली रेषा आहे म्हणून ते सर्व बिंदू एक रेषीय आहेत, त्यांना समावणारी रेषा काढली या ठिकाणी काढलेली आहे. ही रेषा एक्स अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते तिचे निर्देशक काढा. एक्स अक्षावर बघा या बिंदूत छेदलेले पाच शून्य त्याचे निर्देशक, आणि इथं गेलात तर वाय अक्षाला ती डी या बिंदूत छेदते आणि त्या बिंदूचे निर्देशक आहेत शून्य पाच, कारण वाय अक्षावरील बिंदू असल्यामुळे एक्स शून्य असतो आणि इथं हा एक्स अक्षावर असल्यामुळे वाय शून्य असतो. पहा उत्तर ए बी सी ए एक रेषीय बिंदू आहेत, त्यांना सामावणारी रेषा एक्स अक्षाला पाच शून्य आणि वाय अक्षाला शून्य पाच मध्ये छेदते. उदाहरण आठ, खालील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा.
त्याचे छेदनबिंदूचे निर्देशक लिहा। या ठिकाणी आपल्याला चार समीकरण दिलेली आहेत, त्यावरून आपण सोडवूया। पहा, पहिला दिलेल्या रेषांचा आलेख काढूया। दिलेले समीकरणांचे एक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणजेच वाय अक्षा समांतर आणि एक्सच्या ऋण चार मधून जाणारी, एक्सचा ऋण चार इथं आहे आणि वाय अक्षा समांतर आहे कारण एक्स बरोबर ए या स्वरूपातील समीकरण आहे। पुन्हा दुसरं काय, एक्स बरोबर ए या स्वरूपातलं समीकरण इथं आहे जे 2x + 3 बरोबर शून्य, म्हणून 2x = -3 आणि x = -3/2। नंतर एक्सचा ऋण 2/3 कुठे आहे पहा, इथं आहे, एक्सचा ऋण 3/2 म्हणजेच 1.5 येतो। आता एक्स बरोबर ए या स्वरूपातले असल्यामुळे वाय अक्षास समांतर ही रेषा आपण वाय अक्षास समांतर काढली। आता वाय बरोबर वाय वजा 1 = 0 म्हणजेच वाय बरोबर 1, वाय बरोबर बी या स्वरूपातले रेषेचे समीकरण एक्स अक्षाला समांतर असते। मग आता पहा, ही रेषा काढलेली आहे एक्स अक्षाला समांतर, म्हणून एक्स वाय बरोबर वजा 1 = 0 म्हणजेच वाय बरोबर 1 झाला। आता 1 मधून जाणारे पहा, एक्सच्या वायच्या 1 या बिंदूतून जाणारी एक्स अक्षाला समांतर असणारी ही रेषा आहे। पुढे 3y - 15 = 0 म्हणजेच 3y = 15 आणि y = 15/3 म्हणजेच 5, म्हणजेच वाय बरोबर बी या स्वरूपाचा आहे त्यामुळे एक्स अक्षाला समांतर आणि वायच्या -5 या बिंदूतून जाणारी रेषा ही रेषा काढली। आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, जी आकृती तयार होईल त्या आकृतीच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा। आता जीचे निर्देशक पहा, हा आहे तुमचा ऋण 4 आणि इकडे आहे -5। नंतर जेचा पहा, जेवर एक्स वर आला तर तुम्हाला -1.5 मिळतो इथं आणि वायचा निर्देशक 5। आता एल कडे जाऊया आपण, हा एल एक्स निर्देशक -1.5 आणि 1 आणि तसंच के चे निर्देशक आहेत -4, 1। बघा एक्स वर लंब टाका, हा 4 मिळेल, ऋण 4 मिळेल, इथून वाय अक्षाकडे गेला तर तुम्हाला हा 1 मिळेल आणि अशा रीतीने ऋण 4, 1 हे आपल्याला रेषांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक मिळालेले आहेत। उदाहरण 9, खालील समीकरणांचे आलेख काढा। या ठिकाणी आपल्याला 3 उदाहरणं दिलेली आहेत। आता या ठिकाणी पहा, चल एक्स आणि वाय दोन्ही आहेत या समीकरणामध्ये, या समीकरणामध्ये एक्स आणि वाय दोन्ही चलपद आहेत आणि इथंही आता आपण पाहिले आधीच्या स्लाइडमध्ये एक्स बरोबर ए किंवा वाय बरोबर बी या स्वरूपाचे समीकरण पाहिले। या ठिकाणी मात्र समीकरण वेगळं आहे, ax + by = c या स्वरूपातलं आहे रेषेचं समीकरण। पहा, ax + by = 0 किंवा = c असंही लिहिता येईल आपल्याला। ax + by = c या स्वरूपातली समीकरणं आहेत, ती कुठल्याही अक्षाला समांतर जाणार नाहीत। आता या ठिकाणी पहिलं समीकरण पहा, x + y = 2। या ठिकाणी मी टेबल तयार केलेले आहेत, एक्सच्या कोणत्याही किमती घ्या किंवा वायच्या घ्या आणि एक्सच्या घेतल्यात 0, 2, 4 तर या ठिकाणी या समीकरणात एक्सच्या किमती ठेवा, वायच्या आपोआप आपल्याला किमती मिळतील आणि या किमती काढल्यात, x = 0 घेतला तिथं 0 तर y = 2, x = 2 घेतलात तर पक्षांतर झाल्यानंतर 2 - 2 = 0 मिळतात, x = 4 घेतलात ते 4 या बाजूला आल्यानंतर -4 होतात, 2 - 4 म्हणजेच -2। अशा रीतीने हे टेबल तयार केलेले आहेत तिन्ही समीकरणांचे। आता याची आलेखरेषा काढूया पहा, 0, 2। आता माहिती आहे एक्स निर्देशक 0 आहे म्हणजेच हा वाय अक्षावरील बिंदू आहे, हा पहा वाय अक्षावरील बिंदू। दुसरा 2, 0 याचा वाय निर्देशक 0 असल्यामुळे हा एक्स अक्षावरील बिंदू आहे, बी बिंदू। आणि नंतर 4 - 2, आता 4 आहेत आणि म्हणजेच हा एक्स धन असलेला, बघा या ठिकाणी एक्स धन असण्यासाठी हे दोनच तुमचे चरण आहेत पहिले आणि चौथे, पहिल्या चरणात दोन्ही धन येतात त्यामुळे हे चरण येणार नाही तर चौथ्या चरणात हा 4 - 2, हा आहे 4 आणि इथं येतो हा -2, हे तिन्ही बिंदू झालेले आहेत। बघा या समीकरणाचा आलेख मिळाला आपल्याला x + y = 2, याच्यावरती लिहायचं, बघा इथं लिहिलं आहे x + y = 2। आता त्यातलं दुसरं समीकरण सोडूया पहा, 3x - y = 0, मग आता इथं एक्सच्या कोणत्याही किमती घ्या, x = 1 घेतला तर 3 * 3 पक्षांतर केला तिथे -3 होतील,
मग वजा वाय बरोबर वजा तीन म्हणून वाय बरोबर तीन मिळतात. दोन्ही बाजूची चिन्ह कॅन्सल झालेली आहेत. एक तीन दोन सहा वजा एक वजा तीन या किमती ठेवायच्या. कुठल्या एक्सच्या ठेवल्या तरी चालेल, वायच्या किमती ठेवल्या तरी चालेल, आणि ते समीकरण सोडवायचं. आता याची अलिक रेषा बघूया कशी आलेली आहे. एक तीन दोन्ही धन आहेत म्हणजे पहिल्या चरणात. एक हा एक तीन पहिल्या चरणात मिळाला. दोन सहा दोन सहा दोन्ही धन आहेत म्हणून दोन वरून पहिल्या चरणात चला दोन सहा मिळाला. पहा दोन सहा. आणि नंतर आहे ऋण एक ऋण तीन म्हणजे हा दोन्ही ऋण आहेत एक्स अर्देश निर्देशक आणि वाय निर्देशक म्हणून हा चौथ्या चरणात येतो. हा चौथ्या चरणात कुठून जायचं, वजा एक. वजा एक वरून खाली चला वजा चार पर्यंत वजा तीन पर्यंत आणि हा मिळाला. आता याच्यातून जाणारी रेषा काढली. हे तीन एक रेषे बिंदू आहेत बघा. आणि याच्यावर लिहिले तीन एक्स वजा वाय बरोबर शून्य. तीन एक्स वजा वाय बरोबर शून्य हा एक आलेख मिळतो. आता त्याच्यानंतर एकच आलेख राहिला आहे. आता दोन एक्स अधिक वाय बरोबर एक. आता याच्यात सुद्धा एक्सच्या वेगवेगळ्या किमती घाला किंवा वायच्या. आणि या ठिकाणी हे निर्देशक मिळवले, ह्या बिंदूचे निर्देशक. तीन बिंदू मिळवले आपण, त्या बिंदूंचे निर्देशक पाहूया. शून्य एक हा एक्स निर्देशक शून्य म्हणजे वाय अक्षावरील बिंदू आहे. शून्य एक इथं मिळाला. एक वजा एक पहा हा चौथ्या चरणातला आहे कारण वाय ऋण आहे एक्स धन आहे. आणि तीन ऋण दोन दोन ऋण तीन हा देखील चौथ्या चरणातला बिंदू आहे. पहा दोन ऋण तीन. आणि अशा रीतीने ह्या तीन आलेख रेषा आपल्याला काढता आलेल्या आहेत.